रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी उद्यान एक्सप्रेस 29 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेमधील बंगळुरू विभागातील यलहंका आणि पनुकोंडा सेक्शनमधील हिंदपूर पनुकोंडा स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं ब्लॉक घेतला आहे. त्यामुळं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी मुंबई बंगळुरू उद्यान एक्सप्रेस 29 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस यापूर्वी 24 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली होती, मात्र काम वाढल्यानं ती 29 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाची माहिती घेऊन प्रवास करावा असं वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितलं. सध्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दुहेरीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. याशिवाय विद्युतीकरणाच्या कामानंही चांगलीच गती घेतली आहे. सोलापूर ते दौंड आणि सोलापूर ते वाडीपर्यंत दुहेरीकरण तसंच विद्युतीकरणाचं काम झालं आहे. सध्या मोहोळ विभागात विद्युतीकरणाचं काम प्रलंबित असून लवकरच या कामाला सुरुवात होईल असं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं.